आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये जलयुक्त शिवार 2 या संदर्भात श्री श्री रविशंकर जी यांच्या आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन सोबत एमओयू साइन केलाय। 30 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सोबत आम्ही काम करणार आहे। जलयुक्त शिवार 1 मध्ये ही आर्ट ऑफ लिविंग ने प्रचंड मोठं काम केलं होतं आणि अनेक गावं दुष्काळमुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता। आता त्याचा स्केल वाढवून आम्ही हे काम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करतो आणि त्यासोबत एक त्यांनी नैसर्गिक शेतीचं मॉडेल तयार केलंय। या नैसर्गिक शेतीचं जे त्यांचं मॉडेल आहे त्याचाही एमओयू आम्ही केलेला आहे। महाराष्ट्र सरकारचा जो शेती विभाग आहे तो त्यांच्या सोबत गावागावांमध्ये नैसर्गिक शेतीच्या संदर्भात लोकांना ट्रेनिंग देईल, इनपुट्स देईल आणि आमची शेती विषमुक्त झाली पाहिजे, ती नैसर्गिक झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्यांच्या मदतीने आम्ही करणार आहोत। सर त्याचबरोबर की हा ती महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, आधी खूप आलोचनाही करण्यात आली होती मात्र यशस्वीरित्या तुम्ही हा प्रकल्प जो पार पाडलेला आहे, पुढचे काय? निश्चितपणे जलयुक्त शिवार 1 याचं सगळ्यात मोठं यश काय आहे तर केंद्र सरकारने 2020 साली त्याच्या आधीच्या 3 वर्षाचा अहवाल हा सादर केला की कुठल्या राज्यामध्ये पाणी पातळीची काय परिस्थिती आहे आणि त्यात केवळ महाराष्ट्र एक असं राज्य होतं की ज्याची पाणी पातळी वाढली होती, बाकी सगळ्या राज्यांची कमी झाली होती। कारण आपण जलयुक्त शिवार सारखा कार्यक्रम हातात घेतला होता। आता हा कार्यक्रम अजून वेगानं आपण पुढे घेतो आहोत, जी गावं उरली ती तर करतोच आहोत पण आधी ज्या ठिकाणी काम केलंय तिथे अजून ऍडिशनल काम आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचं त्याचं डिझाईन तयार केलंय आणि यातला सगळ्यात आत्मा जो आहे तो लोकसहभाग हा याचा आत्मा आहे। सर ज्या पद्धतीनं घेतलं होतं आणि त्याच्यामुळे किती फायदा तुम्हाला होईल? नाही, निश्चितपणे मोठ्या प्रमाणात फायदा आहे। खूप वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन या ठिकाणी काम करतायत। नाना पटेकर यांची ऑर्गनायझेशन आहे, आमिर खान यांची ऑर्गनायझेशन आहे, शांतीलाल मुथाजींची ऑर्गनायझेशन आहे। म्हणजे मी खरं म्हणजे नावं अनेक घेऊ शकेल, मकरा ननासपुरे आहेत, इतके वेगवेगळे लोक यामध्ये काम करतायत आणि त्या सगळ्यांमुळेच खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपल्याला या ठिकाणी लोकसहभाग मिळतोय। सर दुष्काळ देखिए, सीट शेअरिंग को लेकर कुछ भी फायनलाइज हुआ नहीं है। मैंने इतना ही कहा है कि साधारणतः जो लोग जो सीटें लड़े थे तो इनिशियल बातचीत करते समय उनकी सीटें उनके पास रहेगी, फिर उसमें कुछ बदलाव करना है, किसी को किसी की सीट देना है तो उसके ऊपर हम बातचीत करेंगे। तो इसका मतलब कुछ फाइनलाइज हुआ ऐसा नहीं है। एक बेसिक होता है कि किस चीज पर चर्चा होगी, तो चर्चा बेसिकली इस पर होगी कि कौन कौन सी सीट लड़ा था। जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही। मी केवळ एवढंच सांगितलं की ज्यावेळेस आपण बोलणी करतो तर त्या बोलणीला एक काहीतरी बेसिस आपल्याला द्यावा लागतो। तो बेसिस हा असेल की ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या पहिल्यांदा बेसिस मानलं जाईल, पण त्यातही समजा काही फेरबदल करायचा असेल तर त्यामध्ये चर्चा होईल। शांततेचं प्रतीक म्हणून श्री श्री रविशंकर यांना देखील आता एक पुरस्कार देण्यात आलेला आहे, कसं बघताय? मला असं वाटतं की वर्ल्ड पीस करता, जागतिक शांतते करता ज्या प्रकारे श्री श्री रविशंकरजींनी काम केलेलं आहे आणि विशेषतः त्यांचं दिल्लीतलं संमेलन असो की न्यूयॉर्कमधलं संमेलन असो, या प्रत्येक ठिकाणी जगातल्या सगळ्या फेथचे लोक एकत्रित आले आणि त्यांनी प्रण केला की आम्ही शांततेचा विचार करू। भारताने जे वसुधैव कुटुंबकम सांगितलं ते प्रत्यक्षात आणण्याकरता श्री श्री रविशंकरजी मेहनत करतायत आणि आज जग जेव्हा आतंकवादाशी लढताय त्यावेळी जे शांतीकरता काम करतायत त्यांच्या मागे जगाने उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हा पुरस्कार आज त्यांना दिव्यज फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आला। मनोज जरांगे पाटील हो या छगन भुजबल, जिस तरह की भाषाओं का इस्तेमाल हो रहा है, आंदोलन हो रहा है, आज भी छगन भुजबल कह रहे हैं कि उन्हें कोई कुछ नहीं कहता, हम जरा आंदोलन करते हैं तो हमें हम पे छीटाकशी हो जाती है। देखिए, हमारा तो मानना यह है कि राज्य में जितने समाज है सारे महत्वपूर्ण है, सारे राज्य के इक्वली हकदार है और इसलिए सबको साथ में लेकर चलना राज्य की नीति है। और मैं ऐसा मानता हूं कोई भी दो समाज एक दूसरे के सामने आए ये सही बात नहीं होगी। इसलिए सभी से मेरी करबद्ध प्रार्थना है कि सभी लोग अपनी बात को रखें, दूसरे की बात पर प्रतिक्रिया न। सर मराठी मध्ये, सर मराठी मध्ये दोन्ही समाज आमने सामने आने का प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येतोय।
असं आहे की खरं म्हणजे महाराष्ट्रातले सगळे समाज हे महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये ते सगळे भागीदार आहेत, त्याच्यामुळे कुठलेही दोन समाज एकमेकाच्या विरोधात एकमेकाच्या समोर येणं आसिफ हे काही योग्य नाही। आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ तयार होऊ नये, महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिकला त्या ठिकाणी कुठेही एक प्रकारे त्याच्यावर डाग लागू नये असा आमचा प्रयत्न आहे। आणि माझी सगळ्या समाजाच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे, आपलं म्हणणं पूर्ण ताकदीने ठेवा पण दुसऱ्यांवर टिप्पणी करणं सर्वांनी टाळावे। तो भाजपचा प्रयत्न आहे, वारंवार अशी टीका होताना पाहायला मिळते। प्रकाश आंबेडकर साहेब हे बॅरिस्टर आहेत आणि त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाच बदलता येत नाही, कोणालाच नाही, संविधानामध्ये ते परमिटेडच नाहीये। त्याच्यामुळे हा एक चुनावी जुमला आहे, संविधान बदलणार कोणाचा बाप संविधान बदलू शकत नाही, संविधान कधीच बदलणार नाही। भारताचं संविधान पवित्र आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी सांगतात आम्हाला गीता बायबल कुराण पेक्षाही महत्वाचं हे भारताचं संविधान आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात, अर्ध्या लोकांचं संविधान बदलणार हे चालू होतं, अर्ध्या लोकांचं मुंबई तोडणार हे चालू होतं। आता हे आपल्याला वारंवार ऐकायला मिळेल, मुंबई कोणी तोडू शकत नाही, संविधान कोणी बदलू शकत नाही, त्यामुळे आता यांनी नवीन मुद्दे शोधले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।